नवी मुंबईच्या पोलीस मुख्यालयामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. नवी मुंबई पोलीस दलामध्ये एकूण 75 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्या 75 पोलीस कर्मींपैकी 20 अधिकारी आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2629 वरती पोहोचली आहे. नवी मुंबईमधील पोलिसांनाच कोरोना झालेला आहे. पोलीस मुख्यालयातील 75 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी 20 पोलीस अधिकारी आहेत. तर नवी मुंबईमधल्या नागरिकांनाही कोरोना झालाय. 2629 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 2629 वरती पोहोचली आहे, तर पोलीस मुख्यालयामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. नवी मुंबईतील पोलीस दलामध्ये एकूण 75 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. नागरिकांचं रक्षण करणारे पोलीसच आता कोरोनाबाधित झाले आहेत. नवी मुंबईमध्ये पोलीस मुख्यालयामध्येच कोरोनाचा शिरकाव झालाय. पोलीस दलातील एकूण 75 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. लागण झालेल्यांपैकी 20 अधिकारी आहेत. नवी मुंबईमध्ये पोलीस मुख्यालयामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. पोलीस दलातील एकूण 75 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 75 पैकी 20 अधिकारी कोरोनाबाधित आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2629 वरती पोहोचली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे. कविता, नवी मुंबईमध्ये पोलीस दलातील एकूण 75 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. नक्कीच गायत्री, बघायला गेलो तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हा जो कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, कालपर्यंत 75 पोलीस अधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह होते, परंतु आतापर्यंत जर आपण पाहायला गेला तर 102 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील. जर म्हणायला गेलं तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हजारो पोलीस कार्यरत आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती या सर्व पोलिसांची एकत्र बैठक झाली होती. नाक्यानाक्यावरती यांचे पोलीस वेगात करण्यात आले होते गाड्यांची चेकिंग करण्यासाठी. यावेळेस एकमेकांच्या संपर्कामध्ये येणं, काही जे नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा जो आकडा वाढत आहे त्या रुग्णांमुळे का होईना यांना ती लागण झाली असल्याची माहिती समोर येते. त्याचप्रमाणे 102 पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जी कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे गृह विलगीकरणात आहेत, तर काही हे रुग्णालयामध्ये आपले उपचार घेत आहेत. गायत्री, कविता, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही उपाययोजना केल्या जात आहेत का? नक्कीच गायत्री, बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये हा जो आजचा आकडा जो समोर आलेला आहे 2629 हा जो आजचा नवीन कोरोना रुग्णांचा जो नोंद झालेली आहे, आपण जर बघायला गेलो काही दिवसांपासून हा जो कोरोनाचा आकडा जो कमी होता तो गेल्या 6 ते 7 दिवसांपासून आजचा जर आकडा म्हणायला गेला तर हा दुपटीने तर तिपटीने वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. नवी मुंबई मनपा आयुक्त प्रशासन जे आहे सज्ज झालेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आजपासून नवी मुंबईमध्ये देखील 25 ठिकाणी बुस्टर डोसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. 25 जी नागरी आरोग्य केंद्र आहेत या नागरी आरोग्य केंद्रावरती बुस्टर डोस देण्यात येणार आहे. 60 वर्षावरील व्यक्ती झाले, त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर झाले यांना ह्या बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाशिमचं मनपा रुग्णालय जे आहे सर्वसाधारण रुग्णालय ते रुग्णालय व चुर्द येथे असणारं रामतनू माता रुग्णालय आहे, मातावाड रुग्णालय झालं, या ठिकाणी नवी मुंबईमध्ये बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोना वाढू नये याच पार्श्वभूमीवरती हे जे 60 वर्षावरील नागरिक आहेत त्यांना देखील देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर नवी मुंबई प्रशासन हे संपूर्णपणे सज्ज झाल्यामुळे
नवी मुंबईमध्ये मास्क सॅनिटायझर वापरणं, त्याचबरोबर हे जे निर्बंध महाराष्ट्रामध्ये जे लागू केलेले आहेत त्या निर्बंधावरती अंमलबजावणी करणं यावरती आता प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि तशी खबरदारी देखील मनपाकडनं घेण्यात येत आहे. गायत्री कविता, नवी मुंबईमधील पोलिसांनाही बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आली आहे का? नक्कीच गायत्री, बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये जे पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना देखील बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु आजपासून जे आहे हे 60 वर्षावरील जे नागरिक आहेत, जे आजार ज्यांना काही आजार आहेत ते, त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर यांची स्वतः बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु येत्या काही दिवसांमध्येच पोलिसांना देखील बुस्टर डोस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गायत्री धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.